की प्रेरणा महाकारुणी तथागताला निवार ही वंदना 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 महाज्ञानाचा महामानवाला महाज्ञानाचा महामानवाला थोर जागी त पूज्य गौतमाला थोर जागी त पूज्य गौतमाला वंदितो सवे भीमाला वंदितो सवे भीमाला पाटील यांनी आज वक्तव्य केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊ पाटील या लोकांनी त्यांच्या काळात जे काही लोकांनी निधी दिला होता तर त्यांचं असं म्हणणं की ते भीक मागून पैसे जमा केलेले आहेत आणि त्या भिकेच्या पैशातून त्यांनी शाळा कॉलेजेस निर्माण केलेले आहेत. मी ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील हा ज्या ठिकाणी आम्हाला मिळेल त्याला ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याची आता वेळ आलेली आहे. कारण हे बीजेपीचे मंत्री आमदार हे वारंवार महापुरुषांचा अपमान करत आहेत, ह्या महाराष्ट्राचा ह्या देशाचा अपमान करत आहेत, संविधानाचा अपमान करत आहेत, आमच्या भावनांचा अपमान करत आहेत. त्याच्यामुळे आता चंपासारख्या ह्या हरामखोर लोकांना मातीमध्ये गाडण्याची वेळ आलेली आहे. राजकारण मंत्री बिंत्री गेलं तेल लावत आता तुम्हाला ह्या मातीमध्ये कसं लोळवायचं हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही निवडणुकामध्ये महाराष्ट्रामध्ये फिराल, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही फिराल त्या त्या ठिकाणी तुम्हाला चपलांचा हार नाही घातला तर माझं नाव अशोक कांबळे नाही, मी या महापुरुषांच्या विचाराचा कार्यकर्ता नाही. तुम्हाला मातीमध्ये गाडू तुमच्या तोंडाला डुकराचा गुण आहे लावला ना तर लक्षात ठेवा. आणि तुम्ही आज आम्ही बघतो की उद्यापासून तुम्ही कसं या महाराष्ट्रामध्ये फिराल. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायला चांगला आवडतं, तुम्हाला बाबासाहेबांनी भीक मागितली असं तुम्ही म्हणता. चालणं तुम्ही चोर आहात, लुटर आहात, तुम्ही तुमचे घर भरलेले आहेत महापुरुषाच्या नावाने, तुम्ही महापुरुषाच्या नावाने मतदान मागता, लोकांना लुटता, चोर आहात तुम्ही एक नंबरचे. आणि चंपा तुला मी फोन करतोय सारखं, तू फोन घेतला आणि कट केला. एका बापाची औलाद असेल तर फोन उचेल, नाहीतर पुण्यामध्ये कोथरूडमध्ये तुझा जो काही आमदार विधानसभा आहे त्या ठिकाणी हा अशोक कांबळे तुला भेटायला येईल. आणि लक्षात ठेव तुला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आता साईटला हटा, तुमचं काम नाही आहे, तुमच्याकडून तुमचे आमदार मंत्री सांभाळले जात नाही, तुम्ही गद्दारालाही सांभाळू शकत नाही, तुमच्या स्वतःच्या आमदारांना मंत्र्यांना सांभाळू शकत नाही. आणि तुम्ही आता साईटला वगैरे तुम्ही मध्ये आलात तर तुम्हालाही आम्ही सोडणार नाहीत. जय भीम जय भारत.